मतदारसंघातून निवडून येण्यासाठी मतांची असणारी आवश्यकता यावर आधारित तिसरा महत्त्वाचा एक प्रकार आहे, तो म्हणजे प्रमाणस्थिर. कोणता आहे? प्रमाणस्थिर. आता प्रमाणस्थिर पद्धतीचा जो प्रकार आहे तो भारतामध्ये अनेक निवडणुकीमध्ये वापरला जातो, ते पण आपण पाहणार आहे. आपण राष्ट्रपतीची आता जी निवडणूक पाहिलेली आहे तिथे सुद्धा तो वापरला जातो. लक्षात ठेवा, प्रमाणस्थिर, मतांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व. याला म्हणतात, याच्या दोन पद्धती आहेत, मतांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आणि दुसरा प्रकार आहे एकल संक्रमणीय पद्धत. एकल संक्रमणीय पद्धत, हे दोन प्रकार आपण इथे चर्चा करणार आहोत. आता त्यामध्ये जो मुख्य प्रकार आहे तो इथे ध्यानात घ्यायचा आहे. आता प्रमाणस्थिर प्रतिनिधित्व, निवडून येण्यासाठी मतांची असणारी आवश्यकता यावर आधारित. कारण आता जे दोन प्रकार जगामध्ये आपण जनरल चर्चा करतो, लोकशाही म्हणजे कोणतेही लोकशाही शासनाचा देश कोणताही असेल तिथं यापेक्षा वेगळी कोणतीही निवडणूक पद्धत वापरली जात नाही जी आपण चर्चा करतोय. लक्षात ठेवा, कारण सगळ्या पद्धतींची आपण इथे चर्चा करत आहोत. प्रमाणशीर हा जो तिसरा प्रकार यायचा, यामध्ये एक पहिला जो प्रकार आहे की मतांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व. मतांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व. आता यामध्ये काय होतं की निवडणुकीसाठी उमेदवार निवडणुकीला उभं राहत नाही. लक्षात ठेवा, संपूर्ण देशाचा एकच मतदारसंघ तयार केला. प्रमाणशीर प्रतिनिधित्व यामध्ये बहुसदस्यीय मतदारसंघ असतात. अगदी एक प्रतिनिधी सुद्धा निवडून देता येऊ शकतो, अनेक प्रतिनिधी सुद्धा निवडून देऊ शकतो आपण. म्हणजे या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे, बहुसदस्यीय मतदारसंघ संघही आहेत आणि याशिवाय आपण एक प्रतिनिधी सुद्धा निवडून देऊ शकतो. अशी ही अत्यंत महत्वाची आणि अत्यंत फायद्याची पद्धत आहे. यामध्ये फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना मोठे गणित करावं लागतात, थोडीशी निवडणूक अधिकाऱ्यांसाठी क्लिष्ट आहे, मतदारांच्या साठी मात्र तेवढी क्लिष्ट नाही. मतदारांना पसंती क्रमांक द्यायचा आहे. मतदारांना आपण आता पाहतो, मतदान कसं होतं, एक यंत्र असत त्याला आपण ईव्हीएम असं म्हणतो, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. ईव्हीएमच्या द्वारे आपण काय करतो, एक सदस्य मतदारसंघामध्ये जातो, त्या मशीनवर एक जो आपल्या आवडीचा उमेदवार आहे त्याच्या नावाचं पुढचं जे बटन आहे ते दाबतो आणि मतदान होतं. बरोबर आहे. त्यानंतर बहुसदस्यीय असेल तर जे ईव्हीएम मशीन आहे त्या पद्धतीने सेट केलं जातं आणि उमेदवाराच्या नावाच्या समोर काय तीन उमेदवार निवडून द्यायचे असेल तर आपण तिथं काय करतो, तीन उमेदवाराच्या नावाच्या समोर ते जे बटन आहे तीन जणांची ते दाबतो. एवढं सोपं आहे. परंतु इथं मात्र ईव्हीएमचा वापर करता येत नाही, इथं मतपत्रिकेचाच वापर करावा लागतो. अशी ही महत्वाची पद्धत आहे. बहुसदस्यीय मतदारसंघ असतात, एक सदस्यीय मतदारसंघाप्रमाणे एक प्रतिनिधी सुद्धा निवडून देता येऊ शकतो. मतदारसंघ मात्र कसे आहे, बहुसदस्य आहे आणि एक प्रतिनिधी पासून तर अनेक प्रतिनिधी निवडून देता येऊ शकतात. आता याच्या दोन पद्धती आहेत, त्याचा पहिला भाग मी सांगून राहिलोय, मतांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व. परंतु आता या पद्धतीमध्ये काय आहे, मी आता सांगितलं, इथे उमेदवार निवडणुकीला उभे राहत नाही तर इथं निवडणुकीला कोण उभं राहतं, राजकीय पक्ष. राजकीय पक्ष निवडणुकीला उभे राहतात आणि ज्या राजकीय पक्षाला जेवढे मते पडली एकूण मतापैकी त्याची टक्केवारी काढली जाते. समजा 100% असं गृहित धरू आपण की 10 लाख मत, उदाहरण आपण तेच घेऊया, 10 लाख मत आहे आणि पक्ष 5 आहे असं गृहित धरलं आपण. एका पक्षाला
5 लाख मत मिळालेली आहे, एका पक्षाला 2 लाख मत मिळालेली आहे, एका पक्षाला 3 लाख मत मिळालेली आहे, एका पक्षाला सॉरी एका पक्षाला 2 लाख मत मिळालेली आहेत दोन पक्षाला, बाकी पक्षाला 50-50 हजार मत मिळालेली आहे, तर त्यानुसार त्यांना मताच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मग आता राजकीय पक्ष ठरवतो मग कोण उमेदवार आपल्याला द्यायचे लक्षात ठेवा, उमेदवार जनता निवडत नाही, जनता फक्त काय करते राजकीय पक्षाचं तत्वज्ञान पाहून कोणता राजकीय पक्ष आपलं हित साध्य करू शकतो आपले प्रश्न सोडवू शकतो त्या राजकीय पक्षाला जनता मतदान करते या पद्धतीने, आणि जेवढ्या जेवढे टक्के मते हे त्या पक्षाला मिळाले तेवढ्या तेवढे टक्के जागा त्या पक्षाच्या सरकारमध्ये येतात, विधिमंडळामध्ये तेवढे टक्के जागा जातात पक्षाच्या, म्हणजे एखाद्या पक्षाला 7% मतं मिळाली तर 7% उमेदवार हे त्या राजकीय पक्षाचे, आणि ते कोण असावे ते कोण ठरवतो तो राजकीय पक्ष ठरवतो. आता भारतामध्ये ही पद्धत लोकसभा किंवा राज्यसभा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने वापरली जात नाही, भारतामध्ये ही पद्धत वापरली जात नाही. आता ही पद्धत कालबाह्य होत चाललेली आहे, फारसं याचा वापर कोणी आता करत नाही जगामध्ये, अशी पद्धत आहे जगात त्याचा वापर आता होत नाही, कारण ही थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, कारण राजकीय पक्षाला जेवढे मत पडले ते आपले उमेदवार ठरवणार, मग राजकीय पक्ष कुणालाही मतदार कुणालाही त्या ठिकाणी प्रतिनिधी करेल, त्यामुळे तो प्रतिनिधी चांगला आहे की वाईट आहे जनतेला माहीत नसणार आहे, आणि जनतेचा हित तो काय साधणार आहे आपल्याला माहिती आहे, व्यक्तीपरत्वे खूप काही गोष्टी बदलतात जरी पक्ष एक असला तरी, हे इथं आपण प्रामुख्याने लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे एकल संक्रमणीय पद्धत. एकल संक्रमणीय पद्धत यामध्ये याला आपण थोडं वेगळ्या भाषेत चर्चा आपण इथं करणार आहोत. आता इथं मतांच्या प्रमाणात इथं उमेदवाराला उभं राहायचं लक्षात ठेवा, इथं मतदार आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी पसंती क्रमांक देतात. आता इथं एकल संक्रमणीय मतदारसंघ बहुसदस्यीय मतदारसंघ असतात हे इथं लक्षात ठेवा, एक उमेदवार सुद्धा निवडून देता येऊ शकतो, अनेक पण देता येऊ शकतात, परंतु आता या ठिकाणी मतदारसंघ कसे आहेत ते तुमच्या लक्षात आलंच, मतदार कोण जर संपूर्ण देशासाठी असेल तर सगळे मतदार, जे 18 प्रत्येक देशात जसा मतदानाचा अधिकार दिला त्याप्रमाणे, आणि विशिष्ट याच्यासाठी असेल तर तेवढे, ठीक आहे. भारतामध्ये या पद्धतीचा अवलंब केला जातो, भारतामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यसभा सदस्य विधान परिषद सदस्य यांच्या निवडणुकीसाठी एकल संक्रमणीय पद्धतीचा अवलंब केला जातो लक्षात ठेवा. एकल संक्रमणीय पद्धत कुठे वापरली जाते, राज्यसभा विधान परिषद राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये वापरली जाते. आता या निवडणुकीमध्ये काय होतं, आपण हे प्रकार कशावरून पाहतोय लक्षात ठेवा, निवडून येण्यासाठी मतांची असणारी आवश्यकता, कारण इथं उमेदवाराला निवडून येण्यासाठी विशिष्ट मत लागतात. प्रमाणशीर प्रतिनिधित्वामध्ये दोन्ही पद्धतीमध्ये थोडस अंतर आहे हे लक्षात ठेवा. एकल संक्रमणीय पद्धतीची आपण आता चर्चा करतोय त्यानुसार आपण हे ध्यानात घ्यायचंय. आता इथे मतदारसंघ कसे असतात, बहुसदस्यीय उमेदवार आपण एक किंवा त्यापेक्षा अधिक किती पद निवडून देऊ शकतो, संपूर्ण देशाचा एक मतदारसंघ तयार करू शकतो या निवडणुकीमध्ये. एवढी महत्वाची आणि उपयुक्त अशी पद्धत आहे. आता या निवडणुकीमध्ये किंवा या मतदानामध्ये मतदारांना फक्त पसंती क्रमांक द्यायचे असतात, मतपत्रिका दिली जाते, त्या मतपत्रिकेवरती जेवढे उमेदवार निवडणुकीला उभे राहिलेले आहे त्या उमेदवारांना पसंती क्रमांक मतदारांना द्यायचा असतो. समजा 5 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले, आता उदाहरणार्थ भारतामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी
एकम संक्रमणीय पद्धतीचा अवलंब केला जातो आणि राष्ट्रपती पद एकच आहे, ठीक आहे, पण उमेदवार राहिले पाच उभे राहिले, मग मतदार कोण? आता भारतामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये एक इलेक्ट्रोल रोल आहे, थोडक्यात एक विशिष्ट मतदारसंघाची निर्मिती केलेली आहे आणि या विशिष्ट मतदारसंघामध्ये कोण आहे? संसद आणि राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य, संसद आणि राज्य विधिमंडळाच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य, संसद म्हणजे लोकसभा व राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य जे नियुक्त केलेले असे सोडून हे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदार असतात, ही तर आपण लक्षात घ्या. आणि हे जे मतदार आहे यांना मतदान कसं करायचंय, मी आता उदाहरण दिलं, जर पाच उमेदवार राष्ट्रपतीच्या निवडणुकीत उभे राहिले तर मतदारांना किती पसंती क्रमांक देता येतील? आता पाच. जो सगळ्यात आवडता उमेदवार आहे, जो आपल्याला वाटतो निवडून आला पाहिजे, त्याला पहिलं पसंतीचं क्रमांक किती? एक नंबरचं मत द्यायचं, एक नंबर त्याच्या नावाच्या पुढे काय करायचं? एक मत. कारण ही निवडणूक अशी आहे विद्यार्थी मित्र, इथे उमेदवाराला कोणत्याही प्रकारचं निवडणूक चिन्ह नसतं. पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आलं असेल, पसंती क्रमांक लिहायचे म्हणजे इथं निरक्षर मतदार चालत नाही, कारण मतदाराला लिहिता वाचता तर आलंच पाहिजे, कारण त्याला अंक लिहायचे स्वतःच्या हाताने, दुसऱ्याच्या हाताने पण चालत नाही, लक्षात ठेवा. ब्रेल लिपीचा जर मतदार असेल तर त्याला तशी सोय केलेली असते, तशी सोय केलेली असते, त्याला त्यानुसार तसे अंक येत करतात, ठीक आहे. इथपर्यंत सगळी डोक्यात घ्यायचं आहे आणि बाकी जे आहेत ना त्यांना हाताने अंक लिहायचं आहे. म्हणजे इथं आपण इतर निवडणुकीसारखं जे आपण पाहतो लोकसभा विधानसभेच्या निवडणुका तसं इथं नाही. इथं पाच उमेदवार, कारण लोकसभा विधानसभेमध्ये आपण पाहिलं किती मतदारांना करता येतात, एकच मत करावं लागतं, एक उमेदवार निवडून द्यायचा म्हणजे एकच मत द्यायचं. आणि इथं मात्र तसं नाहीये, उमेदवार पाच उभे आहेत, पाचींना पण आपण मतदान करू शकतो, पण जो निवडून यावा आपल्याला एक नंबरने असं वाटतं त्याला पहिला पसंतीचं क्रमांक. आणि मग असं वाटतं जर हा नाही आला तर दुसरा कोण, त्याला दोन देऊ शकतो. जर आपल्याला असं वाटलं याच्यानंतर जर हा नाही आला तर तिसरा कोण, तो त्याच्यानंतर चौथा कोण, तो आणि सगळ्यात शेवटचा कोण, पाचवा. आता या ठिकाणी असं आहे, कमीत कमी उमेदवाराला एक पसंती क्रमांक देणं अनिवार्य आहे, नाहीतर मतपत्रिका काय होते? बाद होते. कमीत कमी एक मत देणं अनिवार्य आहे, नाहीतर मतपत्रिका बाद होऊन जाते. अशी एकच संक्रमणीय पद्धत आहे. आता मतदारांचं काम झालं, पसंती क्रमांक दिले, मतपत्रिका पेटीत टाकलेली आहे, त्यानंतर पुढचं काम होतं सुरू. या पद्धतीमध्ये मग निवडून येण्यासाठी उमेदवारांना किती मतं लागतात ते काढावे लागतात. ते मतं काढण्यासाठी कोटा, त्याला कोटा म्हणतात. निवडून येण्यासाठी निश्चित मतसंख्या, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कोटा असं म्हणतात. कोटा काढण्यासाठी एक सूत्र असत आणि त्या सूत्रानुसार एकूण जे वैध मतं आहेत ती पाहिली जातात आणि निवडून द्यावायच्या प्रतिनिधींची संख्या त्याला भागिले केलं जातं आणि त्यातून पुढे त्याचं एक गणित केलं जातं. त्या गणितानुसार निवडून द्यावयाच्या प्रतिनिधींची संख्या भागाकार करून त्याला गुणाकार करून पुढे जे गणित आहे ते केलं. आपण इथं सविस्तर पाहत नाही आणखी, हे फक्त तुम्हाला शॉर्ट मध्ये मी सांगतो आहे. सविस्तर आणखी आपण जाऊ शकतो पण वेळ आपल्याला तेवढा नाही. आपला तो तुम्हाला पेपरला तेवढं सविस्तर इथे विचारलं जाणार नाही, हे पण इथं घेणार घ्या. एका संक्रमणीय पद्धतीमध्ये पण तुम्हाला थोडं बऱ्यापैकी मी सांगू लागेल. मग त्यामध्ये निश्चित मतसंख्या काढली जाते, त्याला काय निवडून येण्यासाठी आपण जर हा प्रकार पाहतो, आवश्यकता, मतांची असणारी आवश्यकता निवडून येण्यासाठी तर मतांची विशिष्ट आवश्यकता लागते आणि ती किती असते माहितीये का? ती 50% पेक्षा अधिक असते, हे लक्षात ठेवा, 50% पेक्षा अधिक असते.
आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्वामध्ये सुद्धा 50% पेक्षा अधिक ती येत असते एकल संक्रमणीय पद्धतीमध्ये. आणि ती निश्चित मतसंख्या मत मोजणी करताना जो उमेदवार ती निश्चित मतसंख्या सर्वप्रथम मिळवतो तो विजयी घोषित केला जातो. लक्षात ठेवा, जो उमेदवार ती निश्चित मतसंख्या प्रथम ज्या आहे ती पार करतो त्याला विजय घोषित केला जातो. अशी ही पद्धत आहे. मतांच्या असणाऱ्या आवश्यकतेच्या नुसार या पद्धतीचा अवलंब केला जात असतो. हे झाले प्रतिनिधित्वाच्या पद्धतीतील निवडणूक पद्धती आपण चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्र, निवडणूक पद्धतीची आपण आता सखोल अशी चर्चा केलेली आहे.